तभी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के जन्मदिन को जन सेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए नेरुल गांव के युवा और सक्रिय कार्यकर्ता समाज सेवक अक्षय गजानन पाटिल द्वारा संदीप नाइक के जन्मदिन पर चार वर्षों के भांति इस साल भी नेरुल पेट्रोल पंप से लेकर वजीरानी स्पोर्ट्स क्लब तक तमाम फुटपाथों की ब्लीचिंग पाउडर के माध्यम से स्वच्छता मुहिम को अंजाम दिया गया। इस दौरान अक्षय पाटिल ने मॉनसून के दौरान नागरिकों को फुटपाथों पर चलने में कोई समस्या ना आए, इसी दृष्टिकोण से जनसेवा की भावना के तहत ब्लीचिंग पाउडर के माध्यम से इस स्वच्छता मुहिम को गति दी। इतना ही नहीं, अक्षय पाटिल ने नवी मुंबई प्लास्टिक मुक्त का नारा देते हुए पर्यावरण संवर्धन का संदेश दिया और प्रभाग के तमाम नागरिकों को कपड़ों की थैली के साथ मिठाइयों का डब्बा वितरित कर सभी का मुंह मीठा कर अपने युवा नेता का जन्मदिन विशेष प्रकार से मनाया। इस दौरान अक्षय पाटिल ने संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए बेलापुर मतदार संघ में ये उनके कार्यों को मील का पत्थर करार देते हुए कहा कि अब की बार उनकी एक ही चाह है कि बेलापुर विधानसभा में संदीप नाइक का ही बोलबाला हो। लोकनेते गणेश जी नाइक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी संदीप जी नाइक साहेब माजी आमदार आणि आताचे जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुल सेक्टर 6 पेट्रोल पंप ते वज्रानी क्लब सेक्टर 18 इथं जे जॉगिंग ट्रॅक आहे तिथं दरवर्षी ब्लिचिंग पावडर टाकून साफसफाई करतो। तसंच यंदा आम्ही मिठाई वाटप करत आहोत आमच्या परिसरात, तसंच एक कापडी पिशवी पण देत आहोत की जेणेकरून प्लॅस्टिकचा वापर होऊ नये, आणि मिठाई याच्याकरिता देत आहोत की ऐरोलीचे ज्यांनी ऐरोलीमध्ये विकास केला आहे ते आता बेलापूरला उभे राहणार आहेत मतदारसंघात, आणि ती गोड बातमी देण्यासाठी आम्ही मिठाईचे वाटप करत आहोत। ते कधीसुद्धा अवेलेबल होतात लोकांना एका फोनवर, आणि तुम्ही बघितलंच असाल कोविडमध्ये नाईक फॅमिलीनी किती लोकांना मदत केली, धान्य असो, मास्क असो किंवा सॅनिटायझर असो किंवा भरपूर काही मतलब नाईक फॅमिलीनी लोकांसाठी केलं आहे। त्याच्यानंतर नाईक साहेबांनी कोविड जेव्हापासून पालिका बरखास्त झाली आहे तेव्हापासून साहेब कधी पालिकेत गेले नव्हते, मंत्री असताना 3 वेळा काहीतरी गेलेले, पण जेव्हापासून पालिका बरखास्त झाले तेव्हापासून पूर्ण फॅमिली ही 80 वेळा आयुक्त साहेबांची मीटिंग घेऊन जे विकासाची कामं पाहिजे ती साहेब तिथे जाऊन भेटतात। आमचं ठरलं यंदा संदीप नाईकच बेलापूरचे आमदार होणार। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।